मल्लू, अगं काय आहे सगळं? पल्लू नाही, मीनाक्षी. म्हणजे? मी तुला सगळं सांगते, चल बसूया. तुम्ही पोचलात? येस, मी पण ऑन द वे, 10 मिनिटात पोच. बाय. अभी, अते माझा चहा नाश्ता सगळं झालेलं आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला उशीर झालाय, प्लीज थांबवू नकोस. अभी, 2 मिनिटं इकडे. हे बघ, आज संध्याकाळी मुलीकडची लोक आपल्याकडे येणार आहेत. अरे, बडोद्याचं स्थळ होतं आणि असं मुंबईत आल्याचं कळलं, म्हणलं घरीच बोलवून घ्यावं ना. आणि तू 5 च्या आत घरी यायचंयस आणि 7 च्या आत मुलगी बघायला तयार राहायचंयस, समजलं? बघतोस का असा? अते हा असा काही प्रोग्राम ठरवायच्या आधी मला विचारायचं तरी होतंच. अगं, संध्याकाळी पण माझी एक महत्वाची मीटिंग आहे. हो, म्हणजे तुला मी विचारलं असतं ना तरी सुद्धा तुझी महत्वाची मीटिंग असणारच होती. हे बघ अभि, मला कुठलीही कारणं नको सांगूस आता. हं, आधीच एक तर ती मुलगी, ती मीनाक्षी घरात आल्यापासून एक काम धड होत नाहीये. आणि तुझ्या लग्नाच्या बाबतीत मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. अत्याई अगं, पण अभि तुला उशीर होतोय ना, जा आणि संध्याकाळी वेळ येते. सावकाश दारे. हो. मला एक सांग, माझ्या तोंडावर स्कार्फ असताना तू मला कसं काय ओळखलंस? कारण या सगळ्या लोकांमध्ये स्वतःची ओळख लपवणारी तू एकटीच होतीस म्हणून ओळखलं. नक्की काय प्रकार आहे हा सगळा? आमच्यासाठी तू आमची लाडकी पल्लू होतीस आणि तूच तुझी ओळख मीनाक्षी म्हणून सांगतेस. आणि काय ग, अचानक हॉस्पिटलमध्ये यायचं का बंद केलं? आणि मग काही दिवसांनी राजीनामा पाठवून देत कायमशी गायब होतेस. आणि आज आता अचानक असं स्वतःचं नाव बदलून इथे गार्डनमध्ये भेटायला येते, नक्की काय आहे सगळं? नाही ना, तुला सोडून गेल्यापासून मी आजपर्यंत जे काही जगली आहे ना, ते जगणं नव्हतं ग, भोग होते ते माझे. आता आठवलं ना तरी अंगावर काटा येतो बघ. हे बघ, तू आधी शांत हो बघू आणि जे काही घडलंय ना ते अगदी शांतपणे मला सांग. तुला आठवतंय तुझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मी त्या वृद्ध महिलेची घरी जाऊन सेवा करायचे? हो, आठवतंय. विक्रम, विक्रम राजेश शिर्के नाव होतं त्या माणसाचं. त्यानेच मला त्याच्या आईसाठी अपॉइंट केलं होतं आणि आमची भेट पण तिथेच त्याच्याच घरी झाली. पुढे जाऊन त्यानेच मला लग्नाची मागणी पण घातली. आईसाहेबांना जेवढी तुमची गरज आहे तेवढी त्या घराला बी गरज आहे, माझ्याशी लग्न करा. पण ती फक्त मागणी नव्हती, माझ्या दिशेने फेकलेलं एक जाळं होत. विनंती विशेष, माझ्या घरगुती अडचणींमुळं मी ही तुमची नोकरी नियमितपणे करू शकत नाही, तरी आपण माझा हा राजीनामा मंजूर करून मला या नोकरीतून लवकरात लवकर मोकळं करावं. सही केली, विषय संपला. मी काय म्हणत होते, मी स्वतः जाऊन राजीनामा दिला असता. नाही, तुम्ही स्वतः जाऊन राजीनामा दिला तर काय प्रॉब्लेम नाही, पण तिथं तुमच्या मैत्रिणी असणार, त्या तुम्हाला भेटणार, मग तुमच्या चर्चा होणार, सुखदुःखाची देवाणघेवाण होणार, मग आपला लग्नाचा विषय निघणार, मग तुम्ही त्यांना आमंत्रण देणार, है ना? तेच नको आहे आपल्याला. म्हणजे गुरुजींनी आम्हाला सांगितलंय, तुम्ही आम्हाला एका गुप्तधनासारखं भेटलाय, त्यामुळं लग्न बी गुप्त पद्धतीनंच करा. म्हणजे बाहेरच्या लोकांना कोणाला बोलवू नका, म्हणजे नंतर गाव जेवण देऊ शकताय, लोकांना बोलू शकताय. मग करायचं ना गुरुजी म्हणतील तसं.
आणि हळूहळू त्या जाळ्यात मी कधी गुरफटत गेले माझं मलाच नाही कळलं ग. जे काही घडलं ते असं होतं, पण नाही ना त्यानंतर मी जे काही भोगलंय ना ते तर मी शब्दात पण नाही सांगू शकत ग. अगं अजून माझाच विश्वास नाही बसत आहे तर तुझा काय बसणार आहे. पण आजही देवापुढे जेव्हा हात जोडते ना तेव्हा त्याला सांगते की मरण दिलंस ना तर हसत हसत स्वीकारेन. पण पुन्हा ते दिवस नको. अजूनही त्या गोष्टी जरी आठवल्या ना तरी सुद्धा मला हे बघ तू जे काही भोगलंयस ना ते कळलंय मला. पण आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ना सगळं चांगलं घडणार आहे. मला एक सांग, तू सोलापूरहून डायरेक्ट इथं कशी आलीस आणि ती माणसं कोण आहेत ज्यांच्यासोबत तू आता राहतेस? तुझा नवराच तुला घेऊन इकडे शिफ्ट झालाय का? तसं असेल तर तो माझा नवरा नाहीये आणि ती माणसं माझी नातेवाईक पण नाहीये. अगं मग तरीही तू त्यांच्या इथं राहतेस, आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतेस, काय प्रकार आहे सगळा? सोलापूरमधून निघाल्यावर ठाण्यात येण्याआधी माझा ॲक्सिडेंट झाला. मी त्यांच्याच गाडीसमोर आले आणि तेव्हाच आमची ओळख झाली. आता ॲक्सिडेंटनंतर माझी स्मृती गेली आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्याच घरी राहते. बापरे, फार भयानक आहे हे सगळं. या सगळ्या भयानक प्रवासात फक्त एकच चांगली गोष्ट घडली, त्या हॉस्पिटलच्या निमित्ताने का होईना पण तुझी आणि माझी भेट झाली. आणि नैना, मला तुझ्या मदतीची आता खूप गरज आहे ग. तू बोल, तुला काय मदत हवी आहे सांग, तुला वाटते ती मदत करायला मी तयार आहे. मला ना इथनं निघून जायचंय, खूप दूर अशा ठिकाणी जायचंय जिथे मला कोणी ओळखणारच नाही आणि मीही कोणाला ओळखत नसेल. इथे काय करताय? हॅलो. हाय. यांची केस जो हॉस्पिटलमध्ये आहे ना त्याच न्यूरोलॉजी हॉस्पिटलमध्ये मी काम करते. यांची फाईल मी वाचली आहे. इथून जात असताना या दिसल्या, म्हटलं यांना काही मदत हवी का विचारावी आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. हो ना मीनाक्षी मॅडम? हो. पण तुम्ही इथे कसे? इथे समोरच्याच बिल्डिंगमध्ये एका क्लायंटला भेटायला आलो होतो. इथून पास होत असताना तुमच्यासारखं कोणीतरी दिसलं म्हणून पुढे येऊन बघितलं तर तुम्हीच होतात. तुमच्या गप्पा चालू द्या, मी येतो. नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल बोलले होते ना अभिजीत, ते हेच. आणि मी यांच्याच घरी राहतेय सध्या. एक मिनिट, तुम्ही आता माझ्याबरोबर येताय का? हो, निघूया आपण. ठीक आहे, मी जस्ट फोनवर बोलतो. हा बोला मेहता साहेब. हो, तुमचा मेल बघितला मी. हे बघ, माझ्याकडे हॉस्पिटलचा नंबर आहे, मी तुला फोन करीन मग आपण बोलूया.
आता निघायला हवं. जाता जाता एक सांगू, या माणसाच्या नजरेत ना तुझ्याबद्दल काळजी आहे. अगदी आपलं कोणीतरी असल्यासारखं. चला निघूया. बाय. काळजी घे. थोडक्यासाठी वाचले. नैना माझ्या मदतीला धावून आली म्हणून, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. काय झालं? एवढा कसला विचार करताय? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, खरंच काही नाही. गुड. आज तुम्ही स्वतःहून घराबाहेर पडलात, कोणाशी तरी ओळख काढून त्यांच्याशी बोललात, हे खरंच खूप छान आहे. पण काय? तुम्ही स्वतःची काळजीही घेत जा, कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हालाच तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. यापुढे नक्की घेईन. घरी पोचायला उशीर झाला तर चालेल ना? का नाही, म्हणजे उशीर का होणार आहे घरी जायला? इथून जाताना एक छोटस कॉफी शॉप लागतं, तिथे कॉफी खूप छान मिळते. अर्थात तुम्हाला ओळखीच्यांबरोबर कॉफी प्यायला आवडत असेल तर. जबरदस्ती नाही. ठीक आहे, चला मग. भेंडी झाली चिरून? हो झाली. देते हा. ठीक. हा वहिनी, संध्याकाळी सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत. गुरुजी सांगत होते ती लोक वेळेची खूप पक्की आहेत म्हणून. एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचणार म्हणजे पोचणार. ते आल्यानंतर काही गडबड नको व्हायला बाई. आणि हे बघ, गुरुजी सांगत होते तिचे वडील कुठल्या तरी कंपनीत मोठे सीईओ आहेत म्हणे. तुम्हाला सीईओ म्हणायचे का वंस? तेच गते. कोणीतरी मोठा माणूस आहे एवढं कळलं ना, मग झालं तर. आणि हो, पाहुणे घरी आलेले असताना हे करायचं राहिलं ते करायचं विसरलं असं काही व्हायला नको, कारण मी सुद्धा कामात असणार आहे त्यावेळेस. होणार वंस, सगळं काही तुम्ही म्हणताय तसंच होणार. शाबास. आणि हो, तुला जर मदतीला कोणी हवं असेल ना तर वनिताला आत्ताच सांग, तिला थांबवून घे. नको, ती सकाळी जे काही करते ना ते पुरेसं आहे. आणि अगदी काही गरज लागलीच ना तर मीनाक्षी आहे की. सारखं तिचं नाव काढायलाच पाहिजे का ग? काय झालं? काय झालं काय, तुमचं मीनाक्षी पुराण ना प्रत्येक वेळेला सुरू होतं बघ. सगळीकडे तिचा वावर असायला, ती काय आपल्या घरातली आहे का? आणि हो वहिनी, तुला मी आधीच एक सांगून ठेवत्या, पाहुण्यांच्या समोर मीनाक्षी आलेली मला चालणार नाही. तिथं जर त्यावेळेस ती आली ना त्यांच्या समोर तर माझ्यासारखी वाईट कुणी नसेल, सांगून ठेवते. या. बसा. मी आलोच एका मिनिटात. दोन हॉट चॉकलेट कॉफी. हा थँक्यू. या. मी या कॉफीचा डाय हार्ड फॅन. जेव्हा कधी मला निवांत वेळ मिळतो ना मी माझ्या खास मित्रांसोबत इथे येत असतो. आजही तुम्ही होतात म्हणून मला हे सुचलं. कॉफीचं कोण आहे? जरा एक मिनिट. हा बोला सर. कधी? आज संध्याकाळी? नो सर, इट्स नॉट पॉसिबल. आय हॅव सम अदर वर्क टुडे. हो, आय विल कॉल यू. या, बाय.
हे असंही आमचे काही क्लायंट्स आहेत. म्हणजे त्यांना वेळेचं महत्वच नाही. आता यांचे पैसे कसं इन्व्हेस्ट करायचं हे मी त्यांना सांगणार आहे, पण ते ऐकून आणि समजून घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आहे. एवढा पैसा कमावतात कशाला ना मग? काय झालं नक्की? काय नाही, या क्लायंट बरोबर माझी आज मीटिंग होती पण काही भेट झाली नाही. आत्ता यांचा फोन येतोय की संध्याकाळी भेटता येईल का, पण मला ते शक्य नाही आहे. नेहमीसारखा आत्याईने कार्यक्रम ठेवला आहे, मुलीकडचं येणार आहे. खरं तर हे सगळं मुली पाहण्याचा कार्यक्रम वगैरे मला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नाही, पण आत्याई समोर कोण काय बोलणार ना. हा म्हणजे ती मला अमुकच एका मुलीशी लग्न कर असा फोर्स कधीच करणार नाही, पण जोपर्यंत मी लग्न करत नाही ना तोपर्यंत हे कार्यक्रमही थांबणार नाही. तुम्हाला खरं सांगू का, मला ना सध्या लग्नच करायचं नाही. माहिती आहे मला. नाही म्हणजे सोहानीच मला सांगितलं, जिच्याशी लग्न करावं असं वाटेल अशी कोणी भेटली नाही आजपर्यंत. नाही म्हणजे अगदी तसं नाही म्हणता येणार की अशी कोणी भेटलीच नाहीये. नाही म्हणजे यू नेव्हर नो ना, तुम्हाला कधी कोण आवडेल काही सांगता येत नाही. तेही आहेच. बाय द वे, तुम्हाला कॉफी कशी वाटली सांगितलंच नाही. छान आहे, खरंच खूप छान आहे. हे कॉफी शॉप तसं खूप फेमस आहे, म्हणजे बाबा कोर्टात जाताना आणि कोर्टातनं परत येताना आवर्जून इथली कॉफी प्यायचे. त्या शॉपचं अजून एका गोष्टीसाठी मला खूप कौतुक वाटतं. कोणत्या गोष्टीसाठी? म्हणजे हे शॉप इतकं फेमस आहे, पण हे तेव्हा जसं होतं ना आजही अगदी तसंच आहे. त्या वास्तूत काहीच फरक पडला नाही. काही माणसांचं आयुष्यही या कॉफी शॉप सारखंच असतं ना. त्यांच्या आयुष्यातही फार काही बदल घडत नाही, आणि घडले तरी ते आठवता येत नाही. तुम्ही अनाथाश्रमातून बाहेर पडून असा फार काही वेळ झालेला नाही आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर तुमच्या आयुष्यात फार काही घडलं असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे प्लीज डोंट माइंड, पण मला नाही वाटत की तुमचं लग्न वगैरे झालं असेल, कारण तुम्ही माझ्या गाडीसमोर आलात तेव्हाही तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. आय एम सॉरी, म्हणजे मला तुम्हाला दुखवण्याचं अजिबात इंटेन्शन नव्हतं. नाही, इट्स ओके. मला पण काही आठवत नाही आहे, त्यात मी तरी काय करणार. हो ना, तेही आहेच. तुमचं झालं का? हो. एक मिनिट, हे बघा. मी आलोच.
तर मी अशी बिल्डिंग लावली आहे ना की माझं कधीही इन्काउंटर होऊ शकतो. शंकर, तुला चेक अँड मेट असं म्हणायचंय का? तेच, आमच्या भाषेत इन्काउंटर. बघ, तुझा हा मी मोचीर मारला आणि आता हा खरा चेक अँड मेट. बोल. तू बस, तू बस. मला माहितीये की तू एकदा उठलास की बसणार नाहीस आणि तुला हरवायची संधी मी सोडणार नाही आज. लता. हो, कळलं कळलं, आले. हो, मला माहिती आहे तुम्ही खेळताना उठणार नाही ना. अरे शंकर, सॉरी, हा यायला उशीर झाला. अरे नाही, वेळेवर आलाय. तू पुढची चाल खेळ ना, पुढची चाल खेळ तू. सर, आता कामासाठी आलोय तर कामाचं बोलून घेतो. आजचा गेम काय झाला असं समजूया. मला वाटलंच होत तू असंच काहीतरी म्हणणार. मग प्रत्येक वेळी तू हारायला लागलास ना की काही ना काहीतरी कारण शोधून काढतो. कधी कधी असं वाटतं ना मी एकटाच खेळतो ना, ते बरं असतं. बरं, तू फोनवर काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणत होतास. हो, यांच्याबद्दल सांगायचं होतं.